नमस्कार मित्रांनो, हेल्थ इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की महाडीबीटी पोर्टलमध्ये जे एक नवीन स्कीम ॲड झालेली आहे, सौरचलित पंप, याविषयी आपण आज पाहणार आहोत। म्हणजेच सौरचलित कृषी पंप या योजनेसाठी आपण ऑनलाईन कशा पद्धतीनं महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करायचा, हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, मग व्हिडिओला थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर आपल्या या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच शेजारील बेल आयकॉन प्रेस करून त्याला ऑलवरती ठेवा। सौरचलित पंप म्हणजेच त्याला आपण सोलार कृषी पंप बी असेही म्हणू शकतो। तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपल्या पीसीवरती क्रोम ब्राउझर किंवा अन्य दुसरं कोणते जे ब्राउझर असेल ते ओपन करायचे आणि त्यावरती mahadbt.gov.in या वेबसाईटवरती यायचे। अशा पद्धतीने वेबसाईटची लिंक आहे। जर आपण हा फॉर्म आपल्या मोबाईलवरून भरत असाल तर त्यासाठी आपल्याला एक वेगळं सॉफ्टवेअर डाउनलोड करावं लागेल, कारण की हे जे पोर्टल हे महाडीबीटीचं, हे पोर्टल मोबाईलमधील क्रोम किंवा फायरफॉक्स ब्राउझरमध्ये ओपन होत नाही, त्यासाठी आपल्याला वेगळं ब्राउझर डाउनलोड करावं लागेल। त्याचं नाव आहे पफिन ब्राउझर। या पफिन ब्राउझरमधून आपण आपल्या मोबाईलवर पण महाडीबीटीचा फॉर्म भरू शकता। तर चला तर मित्रांनो, अशा पद्धतींची mahadbt.gov.in या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर अशा पद्धतीने काही इंटरफेस आपल्या समोर ओपन होईल। त्यामध्ये आपल्याला काय करायचं, शेतकरी योजना या ऑप्शनवरती क्लिक करायचे। शेतकरी योजना या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हा इंटरफेस एक ओपन होईल। त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, आपण जर या वेबसाईटवरती पहिल्यांदाच आले असाल तर आपल्याला काय करायचंय, नवीन अर्जदार नोंदणी हे ऑप्शन घेऊन आपल्याला इथं अर्जदाराचे नाव, वापरकर्त्याचं नाव, म्हणजे जिथं आपल्याला जो आपल्याला युजर आय डी ठेवायचा आहे तो युजर आय डी इथे सेट करायचा आहे आणि पासवर्ड हा दोन वेळेस टाकायचा आहे आणि त्यानंतर ईमेल आय डी टाकला तरी चालेल किंवा त्याला सोडून दिलं तरी चालेल। त्यानंतर आपला मोबाईल नंबर कंपल्सरी टाकणं हे महत्त्वाचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर हा कॅप्चा कोड जसा तसा टाईप करून नोंदणी करा, हे अशा पद्धतीने इथे नोंदणी करून घ्यायची। नोंदणी केल्याच्या नंतर आपल्याला आपली प्रोफाईल ही 100% पूर्ण करावं लागते, म्हणजे तिथं आपल्याला आधारात ऑथेंटिकेशन करावं लागते, भरपूर सारे आपले डिटेल ॲड करावं लागते, आपली जमिनीची डिटेल ॲड करावं लागते। त्याच्यासाठी आपण जर काही अडचणी आल्या तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर आपल्या अशा पद्धतीनं नोंदणी झाल्याच्यानंतर आपण जो वापरकर्ता आय डी आणि पासवर्ड सेट केलेला आहे तो आपल्याला अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपण जो वापरकर्ता आय डी ठेवला होता तो आय डी आणि पासवर्ड इथं आपल्याला टाईप करायचा आहे। अशा पद्धतीनं लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर आता मी माझा आय डी आणि पासवर्ड हा टाकलेला आहे, त्यानंतर मी कॅप्चा कोड हा टाकून घेतो। कॅप्चा कोड टाकल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं। लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला हा इंटरफेस अशा पद्धतीनं ओपन होईल। आता आपली प्रोफाईल इथं 100% पूर्ण असल्यामुळं आपण आता हे, म्हणजे बाकीचे डिटेल मी अगोदरच भरलेले आहे, इथं प्रोफाईल संपूर्णता म्हणजे 100% पूर्ण आहे। आता आपल्याला जे काही योजनेसाठी, याच्यात भरपूर साऱ्या योजना आहेत, त्यासाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याला अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं। अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला कृषी यांत्रिकरण, सिंचन साधने व सुविधा, म्हणजे त्याअंतर्गत जे काही घटक येते, ज्या काही स्कीम येते, तर सिंचन साधने व सुविधा इथं स्कीम आपल्याला दाखवलेले आहे। त्यानंतर बियाणे, औषधे, खते इथं दाखवलेले आहे। त्यानंतर फलोत्पादनमध्ये जे काय स्कीम आहे ते इथे दाखवलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं सर्वात शेवटी यायचंय अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना। म्हणजे मित्रांनो, आपल्याला इथं समजलं असेल की जे सौरचलित पंप ही जी योजना आहे ती फक्त सध्या अनुसूचित जाती व जमाती म्हणजे SC ST यांच्यासाठीच उपलब्ध आहे। त्यासाठी अजून जनरल OBC वगैरेसाठी काय याची सूचना मिळालेल्या नाहीत आणि याची योजना सुरू नाही आहे सध्या। जर आली तर मी लवकरच अपडेट आपल्यासमोर देईल। सध्या ही जी योजना आहे अनुसूचित जाती व जमाती यासाठीच आहे। त्यामुळे आपल्याला काय करायचंय, आपण जर अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील असाल, SC ST प्रवर्गातून, तर आपण हा अर्ज करू शकतो। त्याच्यावरती खाली आल्याच्यानंतर आपल्याला बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। बाबी निवडा ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथं ओके करायचंय, असं पॉपअप विंडो आल्याच्यानंतर ओके करायचंय। त्यामध्ये आपण जी डिटेल आपली भरलेली असते या अगोदर प्रोफाईल क्रिएट करताना, ते आपला तालुका, गाव, तसंच आपला गट नंबर हा ऑटोमॅटिक इथं आपल्याला दाखवला जाईल। त्यानंतर आपल्याला इथे मुख्य घटक निवडायचा आहे। मुख्य घटकमध्ये आपण अनुसूचित जाती जमाती, कारण की या शेतकऱ्यांसाठी असल्यामुळे हे ऑटोमॅटिक इथं दाखवेल।
त्यानंतर इथं घटक निवडा हे महत्त्वाचं ऑप्शन आहे. यावरती आपल्याला आता कशा कशासाठी अर्ज करता, यामध्ये भरपूर साऱ्या सुविधा आहेत. बोरिंग विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, ठिबक सिंचन वगैरे हे आपल्याला माहीतच असेल. त्यामध्ये आता हे जे नवीन ऑप्शन ॲड झाले, सौर ऊर्जा चलित पंप, यासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे. म्हणजेच हे सोलार पंप आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला एक प्रश्न विचारला जाईल की सोलार पंपासाठी महावितरणकडून आपली निवड झालेली आहे का. जर आपली निवड झालेली असेल तर आपण याला होय करू शकता, किंवा याला नसेल निवड झालेली तर याला नाही करू शकता. तर आपली आता निवड नसल्यामुळे मी नाही करतो. त्यानंतर अजून दुसरा एक प्रश्न आहे माझ्यांचा की कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत आपणास शासनाने जमीन वाटप केली आहे का. जर आपल्याला या योजनेतून जमीन वाटप झालेली असेल तर आपण त्याला होय करू शकता, नाहीतर त्याला जर आपल्याला ही जमीन ही या योजनेतून वाटप झालेली नसेल तर आपण याला नाही करायचे. त्याला तर आता मी नाही करतोय. त्यानंतर आपल्याला एक ऑप्शन, अजून एक प्रश्न आहे की सन 2001 नंतर मला तिसरी आपत्ती झालेली नाही. तर आपण जर सन 2001 नंतर आपल्याला तिसरी आपत्ती असेल तर आपण होय करू शकता, जर नसेल तर याला नाही करायचं. त्यानंतर अशा पद्धतीनं होय नाही हे जे ऑप्शन निवडल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, सूचना वाचायची. मी पूर्वसहमतीशिवाय कोणत्याही बाबीची खरेदी बांधकाम खोदकाम करणार नाही आणि पूर्वसंमतीशिवाय केलेल्या कामासाठी मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव, याला आपल्याला इथे एक चेक मार्क द्यायची आहे आणि जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जतन करा या बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर हा पॉपअप विंडो दिसेल. सक्सेस, आपण अशा घटकांतर्गत उपलब्ध असलेल्या अन्य बाबींचा लाभ घ्यायचा आहे का. तर आता याच्यामध्ये आपल्याला अन्य दुसऱ्या कोणत्याही बाबीचा लाभ घ्यायचा नसल्यामुळे आपण तिथं नो करणार आहोत. नो केल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपण डायरेक्ट ह्या पेजवरती रिडायरेक्ट हो. त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं. अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर त्याला ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर आपण ज्या गोष्टीसाठी अर्ज केले तिथं त्यामुळे आपल्याला पहा या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण अनुसूचित जाती या घटकातून आपण दोन योजनेसाठी अर्ज केले होते. म्हणजे याच्या अगोदरच मी एका योजनेसाठी अर्ज केला, त्यामुळे इथं दाखवते जुनी विहीर दुरुस्ती आणि आपण आत्ता जो अर्ज केला आहे सौर ऊर्जा चलित पंप अशा पद्धतीनं दाखवतो. तर त्याला आपल्याला प्राधान्य द्यायचं, म्हणजे प्रिफरन्स द्यायचा, एक नंबर कोणत्याला प्राधान्य द्यायचं. तर मी आता सौर ऊर्जा चलित पंपाला एक नंबर प्राधान्य देणार आहे आणि जुनी विहीर दुरुस्तीसाठी दोन नंबर असं प्राधान्य देणार आहे. अशा पद्धतीनं प्राधान्य दिल्याच्या नंतर त्याला आपल्याला जर आपण एकाच योजनेत अर्ज केला तर आपल्याला अशा पद्धतीनं डायरेक्ट प्राधान्य करायला एकच ऑप्शन जातो. प्राधान्य दिल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, एक चेक मार्क द्यायची आणि अर्ज सादर करा या बटनवरती क्लिक करायचं. अर्ज सादर करा या बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं आपल्याला एक पेमेंट, म्हणजे पेमेंट करण्यासाठी इथं दाखवेल. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 23 रुपये 60 पैसे पुढे पेमेंट करायचं. त्यामुळे आपल्याला मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. नेक्स्ट पेमेंट ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं आपल्याला ऑप्शन दिसेल, त्यावर आपल्याला याला पेटीएम या ऑप्शनवरच क्लिक करायचं. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं आपल्यासमोर पेमेंटचे भरपूर सारे ऑप्शन दाखवेल. त्यानंतर आपल्याला पेटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला जे सोयीस्कर वाटेल त्या मार्फत आपण पेमेंट करायचे. तर आता मी हे पेमेंट UPI मार्फत करणार आहे, त्यामुळे आता मी UPI निवडतो. या ठिकाणी आपल्याला आपला UPI ID टाकायचा आणि पे या बटनवरती क्लिक करायचं. पे ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं आपल्यासमोर एक पॉपअप दाखवेल. त्यानंतर आपल्याला जे आपण UPI सॉफ्टवेअरचा जो UPI ID टाकलेला आहे ते सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे, म्हणजे फोनपे किंवा जे काही. आता मी फोनपे केल्यामुळं मला फोनपेवर एक नोटिफिकेशन आले, त्याला मी पे करणार आहे. आपलं पेमेंट व्यवस्थित सक्सेसफुल झाल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा पद्धतीनं पेमेंट रिसिप्ट ही ओपन होईल. त्यानंतर आपल्याला प्रिंट रिसिप्ट या ऑप्शनवरती क्लिक करून ही प्रिंट रिसिप्ट आपल्याला प्रिंट करून कस्टमरला द्यायची किंवा आपल्याकडे सेव्ह करून ठेवायची. आता मी सेव्ह करून ठेवणार आहे, सेव्ह करतो. प्रिंट रिसिप्ट सेव्ह केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, मी अर्ज केलेल्या बाबी या ऑप्शनवरती जायचं आहे. त्यावरती गेल्याच्या नंतर अशा पद्धतीनं आपल्याला छन्नी अंतर्गत अर्जामध्ये आल्याच्या नंतर आपण जे काही योजनेसाठी अर्ज केले होते ते सर्व योजना आपल्याला इथे दाखवेल. त्यानंतर हे पण आपण आता जो सौर ऊर्जा चलित पंपासाठी अर्ज केला त्यासमोर इथं आपल्याला मुद्रण पावती तसेच डाउनलोड पोच पावती हे ऑप्शन दाखवते, त्यामुळे आपल्याला इथं पोच पावती डाउनलोड करून घ्यायची. अशा पद्धतीनं ही पोच पावती आपल्याला दाखवेल. तिला पण आपण
प्रिंट करून कस्टमरला द्यायचे किंवा आपल्याकडे सेव्ह करून ठेवायचे पीडीएफमध्ये. त्याला मी सेव्ह करून ठेवले आहे. त्यानंतर मित्रांनो एक लक्ष द्यायचे, आपला अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीनं जी नोटिफिकेशन इथं दाखवलं इथंच यायचं. आपल्याला अर्ज स्थिती इथे दाखवते आपली छन्ने अंतर्गत अर्जामध्ये. आता सपोज माझा हा सिंचन व साधने हा प्री सँक्शन अँड अपलोड डॉक्युमेंट म्हणजे ह्याला मंजूर अजून झालेला आहे म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी दाखवलेले. तर अशा पद्धतीचा आपला अर्ज चलित पंपाचा मंजूर झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, डॉक्युमेंट अपलोड या ऑप्शनवरती जायचंय आणि या ठिकाणी आपल्याला वैयक्तिक कागदपत्रे या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला इथं कागदपत्रे अपलोड करण्यास सांगेल. त्यावेळेस आपण याला अपलोड करायचं आहे. कागदपत्र अपलोड केल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला एक पूर्वसंमती पत्र मिळेल. पूर्वसंमती पत्र मिळाल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीनं पूर्वसंमती पत्र दाखवेल. पूर्वसंमती पत्र हे आपल्याला डाउनलोड करायचे. याचाच अर्थ असा होतो की आपल्याला आता हे जे ठिबक सिंचनचं पूर्वसंमती पत्र आहे, जर आपल्याला सौरचलित पंपाचं पूर्वसंमती पत्र आलं ते आपल्याला प्रिंट करून घ्यायचे आणि आपल्या कृषी सहाय्यक कृषी जे ऑफिस असतं त्याच्या कृषी सहाय्यकला विचारपूस त्याच्याबाबत चौकशी करून जी पूर्वसंमतीचा अर्थ असा की आपल्याला ते खरेदीसाठी त्याची परवानगी देतात म्हणजे आपल्याला त्याची खरेदी करायची. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याची खरेदी करू शकतो. खरेदी केल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा जो जी एस टीचं बिल आहे ते आपल्याला इथं कागदपत्रे अपलोड करा. या ऑप्शनवरती जाऊन इथं बिल देयक म्हणजे आपल्याला जो जी एस टीचं बिल आहे ते आपल्याला इथं अपडेट करावं लागते. इथं आता हे ठिबकचं असल्यामुळे इथं अशा पद्धतीने दाखवतो. जर आपण इथं बिल इनवॉइस निवडले तर आपल्याला त्याची अमाऊंट आणि जी एस टी क्रमांक अशा पद्धतीने हे कागदपत्र अपलोड करावं लागते. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण सौर ऊर्जा चलित पंपासाठी महाडीबीटी पोर्टलवरून अशा पद्धतीने अर्ज करू शकतो. मित्रांनो आपल्याला अर्ज करण्यासाठी काही अडचणी येत असतात तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच अजून आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका. चला तर मित्रांनो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.